नमस्कार, पोळ्या प्राईम खबरो। 2017 वेचणुकेचे काँग्रेस उमेदवार बेगीन जाहीर करचे, कार्यकर्त्यांनी धरलो नेट। दिग्विजय सिंग म्हणता विचार चालला, मावीन व्हीप मोडीमेरेन रावतले, दिग्विजय उलेलो प्रुडंटाकडे। खण खात्यान लिझिंग कडेन केल्ले मायनिंग लीज डिडांक गोवा फाउंडेशन कोर्टान दितले आव्हान, क्लॉड म्हणता सरकारान केला गुड्डुलसाव, लीज डिडांचे नेमूच केल्ले ना अधिसूचित। डिजिटल राशन कार्डा आडकूंक अर्थ खाते जबाबदार, सरकारान नागरी पुरवण खात्याक पैसोच दिल्लो ना, 4 महिने अर्थ खाते बसला फायलीचेर, मंत्री घालता खाते आनी जीएलाचेर। स कंपन्यांक सरकाराचे उद्देगीक प्रस्ताव, 32 ल्हान युनिटांक जमनी, मंत्री महादेव नायकान केली सहकार पुरस्कारांची घोषणा, मात गोयचे दुसरे डेरीचो खंय प्रस्तावच ना। आणि राष्ट्रीय सर्ती खातीर गोयच्या खेळा मळार उर्बा, 12 जानेवारी सावन बेसबॉल सर्त, 29 तारखे सावन बुद्धिबळ सर्त। खबरो विस्तारान। 2017 वेचणुकेचे काँग्रेस उमेदवार बेगीनूच जाहीर करचे म्हणून कार्यकर्त्यांनी नेट धरला। काँग्रेसीचो गोयचो प्रभारी दिग्विजय सिंगूय त्याच मताचो। निदान वेचणुकेचे 1 वर्स पयली उमेदवार जाहीर करचे पडटले म्हणून ताणें उलोवन दाखयला। मंगळारा दोना पावला पक्षाच्या मुखेल कार्यकर्त्या बरोबर बसका जाले उपरांत दिग्विजय सिंग खासा प्रुडंटा कडेन उलयलो। आमदार माविनाक पार्टीतल्यान काडचे ना, तो विधानसभेन विपाड मतदान करी मेरेन काँग्रेस वाट पळयतली म्हणून दिग्विजय सिंग उलयला। काँग्रेस परत वयर सरतली जाल्यार पार्टी भितर कितें बदल करचे ताचेर काँग्रेसीचे मुखेल कार्यकर्त्या कडल्यान सुचोवण्यो आनी चर्चेक सुरवात जाल्या। मंगळारा दिग्विजय सिंगाची दोना पावला मुखेल कार्यकर्त्या बरोबर बसका जाली। 2017 विधानसभेचे वेचणुके खातीर उमेदवार जाता तितले बेगीन जाहीर करपाची मागणी कार्यकर्त्या कडल्यान येवपाक लागल्या। One year before the election, that we'll try to do. बाबूश मोन्सेरात काँग्रेसी बरोबर आसा, मात माविनाची आशा काँग्रेसीन सोडल्या। मावीन विधानसभेत काँग्रेसीच्या विपा आड मतदान करी मेरेन काँग्रेस ताचेर नजर दवरतली। बाबूश इज डूइंग ऑल राईट, ही आय स्पोक टू हिज वाईफ, माय सेक्रेटरी मिस्टर चेला कुमार स्पोक टू बाबूश ऑल्सो। मूवीन ऑफ कोर्स इज नाव ही इज ऑलरेडी टॉकिंग टू मिस्टर परिकर व्हेरी क्लोजली, दॅट्स फॉर हिज for him to decide. The moment we take action against them, they become independent. Unattached. So why should we give them the opportunity? Congress party will wait till he votes against the whip so that his membership can go. काँग्रेसीत कितें बदल जावंक जाय ताचेर देशभरांतल्या पक्ष कार्यकर्त्यां कडल्यान सुचोवण्यो घेतल्या उपरांत मार्चांत दिल्ली काँग्रेसीचे महासमितीची बसका जातली। इज देर अ नीड फॉर अ चेंज इन द आयडियोलॉजी ऑफ द काँग्रेस पार्टी? इज देर अ नीड फॉर अ चेंज इन द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ द काँग्रेस पार्टी? अँड वॉट शुड बी आर वे अहेड, आर फ्युचर रोड मॅप? अँड दे आर नाव गिविंग देर सजेशन्स। We have to complete this whole exercise by 28th of February 2015 and we shall be having our AIC session sometime in March, April where we shall decide on our course of action. Senior reporter Laukik Shilkar and video journalist Omkar Falari. खण खात्यान गोयचे लिझिंग कडेन केल्ले मायनिंग लीज डिडांक गोवा फाउंडेशन कोर्टान आव्हान दिवपाचे आसात। मायनिंग कंपन्यांक लिझा दितना सरकारान फावर केला म्हणून गोवा फाउंडेशनाचो क्लॉड आल्वारीस उलयला। खण खात्यान आतां मेरेन वट्ट 29 मायनिंग लीज रिन्यू केल्यात। आल्वारीस सांगता ते कोतान सरकारान लीज डिडांचे नेम अजून मेरेन अधिसूचितूच केल्ले नात। खण खात्यान वट्ट 29 लिझींचे लीज डीड आतां मेरेन सायन केल्यात। लीज रिन्यू करपाच्या गोंय सरकाराच्या प्रक्रियेक गोवा फाउंडेशन कोर्टांत आव्हान दिवपाची तयारी करता। सरकारान कांय जाणांचेर फावर केला, सगळीं मायनिंग लिझां पावणी करून वाटची म्हूण गोवा फाउंडेशनान उक्तायलां। Whatever the order they have passed granting the lease, they are not putting in the public. They have rejected my application under RTI. They are not putting in the Goa government gazette, which they are required to do by law. Not putting in the gazette and not refusing to give it to us under RTI. These two actions both very clearly show that the government policy is not transparent at all.
that they are worried about their decision. They know that it is a bad decision and they know it can be challenged. So they are only trying to delay by not releasing the information in the Gazette. So I am very happy, because if they don't release in the Gazette, those orders are of no use. Unless the order comes in the Gazette, it cannot be implemented. गोयचे मायनिंग सुरू जावंक कळाव जाता ताका पुराय गोंय सरकार जबाबदार म्हूण गोवा फाउंडेशन आरोप करता. सुप्रीम कोर्टान मायनिंग बंदी काढून 8 महिने जाले तरी सरकाराक मायनिंग सुरू करपाक जमाना म्हूण क्लॉड उलयलो. हू क्लोज ऑन द माइन? गोवा फाउंडेशन क्लोज? नो, गोवा गव्हर्नमेंट क्लोज. नाउ गोवा फाउंडेशन पेटिशन इन सुप्रीम कोर्ट इज ओव्हर इन एप्रिल 2014. वी आर नाउ इन 2015. हॅज द गोवा गव्हर्नमेंट रिमूव द स्टे ऑर्डर? दे हॅव नॉट रिमूव द स्टे ऑर्डर. So who is responsible for mining not starting? Let the Goa government work, no? They are not working at all. You go to the department, there is nobody there. I don't know where the officers are gone. Nobody is there. It is like a booth bungala. There are no technicians, there is no geologist in the entire department. What are they planning to start mining? It is not possible to start mining with that type of situation. Prudenta Khatir, Mahesh Gadi. सरकारान नागरी पुरवण खात्याक पैसोच दिवंक नाशिल्ल्यान डिजिटल रेशन कार्ड प्रकल्प शेळला. खाते वा जीएलएक लागून न्ही. प्रकल्पा खाला रेशन कार्डवाल्यांचो डाटा तपासपाक शिबिरां घेवपाची येवजण नागरी पुरवण खात्यान केल्ली. खात्यान फायल सप्टेंबरान अर्थ खात्याक धाडिल्ली आनी 6 कोटी मागिल्ले. सुत्रां सांगतात ते प्रमाण फायल फाटले 4 महिने सावन थंयच तशी आसा म्हूण सगळे आडकला. 31 मार्च मेरेन सरकारान डाटा दिलो ना जाल्यार गोंयाक तांदूळ आनी गव्हाचो कोटा बंद जातलो. डिजिटल रेशन कार्डाचो प्रकल्प आडकलो म्हूण मंत्री मांद्रेकार मंगळारा राती पुरवण खातें आनी जीएला आड बऱ्योच गजाली उलयलो. 24 वरां भितरली गजाल सुत्रांकडच्यान भायर सरली. डिजिटल रेशन कार्डा खातीर गोंयभरचे राशन कार्डवाल्यांचो शिबिरां घेवन डेटा तपासप, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या खाला लावार्थी सोदप आनी स्मार्ट कार्डां दिवपाची येवजण नागरी पुरवण खात्यान केल्ली. ते खातीर खात्यान फायल करून अर्थ खात्याक धाडिल्ली. फायल 15 सप्टेंबराक अर्थ खात्या कडेन पाविल्ली, पूण अर्थ खात्यान अजून मेरेन फायलीचेर कांयच रिमार्क मारिल्लो ना. फाटले 4 महिने ती फायल खंय अर्थ खात्या कडेन पडून आसा. अर्थ खात्यान फायलीचें कांयच करूंक नाशिल्ल्यान नागरी पुरवण खात्याच्या सचिवान नोव्हेंबरांत मुखेल सचिवाक बरयलें. फायल अर्थ खात्या कडेन पडून आशिल्ल्यान नागरी पुरवण खातें कांयच करूंक शकना असो नोट नागरी पुरवण खात्याच्या सचिवान धाडलो, पूण ताचेरय कांयच जावंक पावलें ना. नागरी पुरवण खात्यांतले अधिकारी आनी जीएलाक लागून रेशन कार्डां डिजिटल करपाचो प्रकल्प शेळला म्हूण नागरी पुरवण मंत्री मांद्रेकार मंगळारा उलयल्लो. मात खरी गजाल प्रशासनांतल्या सुत्रांकडच्यानच भायर सरल्या. अर्थ खातें फायलीचेर कित्याक बसलां तें खात्याकूच खबर. 31 मार्च मेरेन सरकारान डाटा दिलो ना जाल्यार गोंयाक तांदूळ आनी गव्हाचो कोटा बंद जातलो. प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश गाडी. युवेक विराम.